नजीक चिंचोली या गावच्या ग्रामपंचायतीच्या समोर आपण उभे आहोत आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून या गावामध्ये ग्रामपंचायत आल्यानंतर कशा पद्धतीचा विकास झाला तो या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी अनेक ग्रामस्थ आहेत, आपल्याशी बोलतायत. यापूर्वी आमच्या गावामध्ये जलसंधारणचे काहीच कामं झालेले नव्हते आणि नवीन वाडी आल्यानंतर आमच्या सरपंच, उपसरपंच, वाडी यांनी थोडं लक्ष घालून पाणी आडवा, पाणी गिरवा यासाठी बंधाऱ्याचे 4-5 बंधाऱ्याची कामं केले आणि त्यामध्ये पाणी अडवल्यानंतर जमिनीतील पाणीची पातळीची वाढ झाली. परंतु पाऊस नसल्या, पाऊस जर असता तर आज संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या बोरला, विहिरीला पाणी भरपूर आले असते. काय सांगू शकाल तुम्ही? आता या नवीन ग्रामपंचायतच्या माध्यमातून भरपूर असे विकासाचे कामं चालू आहेत आणि जलसंधारणाची भरपूर कामं चालू आहेत आणि त्यामुळं आमच्या गावाला नक्कीच विकास होऊन भविष्यामध्ये चांगले दिवस येतील असं आम्हाला ठाम विश्वास आहे. गावाचा विकास कशा पद्धतीने? गावाचा विकास व्यवस्थित पद्धतीने झाला. मी तर हेच म्हणेन का बा, अशी जर सरपंच गावाला लाभले तर विकासाची कधीही कमी राहणार नाही आणि विकास हा होतच राहणार आहे. याच्यापेक्षा अजून बी जर विकास करायचा असला तर गावाची साथ बी त्यांना भरपूर आहे. त्याच्यामुळे मी माझ्या वतीने सांगतो झालं हे फार व्यवस्थित झालेलं आहे. आमच्या गावचा विकास चांगलाच आहे आणि आमच्या गावचे सरपंच शिवाभाऊ पाठक आणि उपसरपंच शिवाजी चावरे यांनी चांगलं काम केलं आहे आणि इथून पुढेही चांगलं करणार आहेत अशी आम्ही मला खात्री. हगणदारी मुक्तीच्या बाबतीत गाव कसं आहे सध्या? हगणदारी मुक्तीच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं तरी जवळजवळ 85% काम पूर्ण झालेलं आहे आणि 15% काम चालू आहे. तरी या 10-15 दिवसात पूर्ण होईल. ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली कामं हे विकासाचीच कामं झालेली आहेत. शेततळे, बांधारे हे बी भरपूर कामं केलेले आहेत आणि इथून पुढे बी भरपूर कामं होतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आपल्या सर्वांचे धन्यवाद.